मंत्रिमंडळाचा विस्तार होत नसेल तर आमच्या कार्यकर्त्यांना मंत्रिपद देऊन शपथविधी उरकून घ्यावा. सत्तेचा कार्यकाळ संपायला 10 महिने राहिल्याने रखडलेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले पुरते वैतागलेत. तुमचा निर्णय होत नसेल तर आम्हाला एक मंत्रिपद देण्याचं आश्वासन आता पूर्ण करा, अशी मागणी आठवलेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत आठवले आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले. महायुती झाल्यास आरपीआयला 2 आणि शिवसेना युतीत नसेल तर 4 जागा द्याव्यात. दलित समाजाची लोकसंख्या वाढल्याने 2.5% आमचं आणि ओबीसीचंही 10% आरक्षण वाढवण्याची मागणी करणार असल्याचं आठवले म्हणाले. देशात लोकशाही असल्याने प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे, त्यामुळे साहित्य संमेलनात सरकारविरोधात बोलू पाहणाऱ्या लेखिका नयनतारा सहगल यांचं निमंत्रण रद्द करणं हे अयोग्य असल्याचं आणि चंद्रशेखर आझाद यांना भाषण करू न देण्याचा निर्णय हा चुकीचा असल्याचं म्हणत आठवलेंनी सरकारला घर जाहीर दिलाय.